की आपल्या महापालिकेच्या प्रशासनाकडनं अशा चुकीच्या कामाला पाठबळ दिलं जाते. आता आम्ही 48 तासाचं त्यांना अल्टिमेट दिला. 2019 नंतर तर त्यांना पाडावंच लागणार आहे. त्याच्यानंतर पुरातन विभागानं जो त्या ठिकाणी मिळालेले काही जुने पुरावे आहेत, अवशेष आहेत, ते सगळ्यांचा इथं महापालिकेमध्ये किंवा पुरातन विभागाने स्वतः पत्र देऊन महापालिकेला कळवले सगळ्या गोष्टी. एक सर्वसामान्य माणसाने घर बांधलं तर दुसऱ्या दिवशी पोलीस जातात ते पाडायला. आणि आज आमच्या एवढ्या अस्मितेचं हे पुण्याच्या सगळ्या अस्मितेचं पुण्येश्वर मंदिर आहे. त्या अस्मितेच्या ठिकाणी जर अशा प्रकारे चुकीचं काम होत असेल तर कायदा आम्ही हातात घेणार. 2019 तुम्ही आम्ही सगळे घरात होते, सगळ्या शहर घरात होते. आणि त्या 2019 ते 2023 तिथं फार मोठं बांधकाम झालं. 2019 एक स्लॅब होता, कायदा काय हवं कोर्टाने त्यांचं असं सांगितलं होतं की ते बांधकाम थांबवा, म्हणजे कोर्टाने सांगितलं थांबवा बांधकाम हाय ॲज इट इज थांबवा, तरी सुद्धा ते थांबलं नाही. तिथं मोठ्या प्रमाणात 4 बिल्डिंग झाली. याचा अर्थ असा होतो सरळ सरळ की आपल्या महापालिकेच्या प्रशासनाकडनं अशा चुकीच्या कामाला पाठबळ दिलं जाते. आता आम्ही 48 त्यांना अल्टिमेट दिला. ते आपल्या महापालिकेचे आयुक्त, पालकमंत्री, पोलीस कमिशनर एकत्र बसणार आणि 6 आम्हाला या संदर्भातली तारीख आम्हाला कळवणार आहेत आणि जर कारवाईची. आणि याच्या संदर्भात आयुक्तांनी स्वतः असं सांगितलं की 2019 जे बांधकाम त्यांनी केले ते कायद्याचा म्हणजे कोर्टाच्या नियम कोर्टाच्या निकालाचा नियम बाय केलेला आहे. म्हणजे कंटेप्ट कोर्ट जे म्हणला ना आता, कंटेप्ट ऑफ कोर्ट, त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. त्यामुळे 2019 तर त्यांना पाडावंच लागणार आहे. त्याच्यानंतर पुरातन विभागानं जो त्या ठिकाणी मिळालेले काही जुने पुरावे आहेत, अवशेष आहेत, ते सगळ्यांचा इथं महापालिकेमध्ये किंवा पुरातन विभागाने स्वतः पत्र देऊन महापालिकेला कळवले. म्हणजे पुरातन विभाग तुम्हाला माहिती आहे किती स्ट्रिक्ट पद्धतीनं काम करते. एवढं असूनसुद्धा महापालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज तिथं पोलीस प्रोटेक्शन त्यांना काम करताना सगळ्या गोष्टी. एक सर्वसामान्य माणसाने घर बांधलं तर दुसऱ्या दिवशी पोलीस जातात ते पाडायला. आणि आज आमच्या एवढ्या अस्मितेचं हे पुण्याच्या सगळ्या अस्मितेचं पुण्येश्वर मंदिर आहे. त्या अस्मितेच्या ठिकाणी जर अशा प्रकारे चुकीचं काम होत असेल तर कायदा आम्ही हातात घेणार. जर यांनी आम्हाला 2 नाही दिलं काम होताना महापालिकेचे संबंधित अधिकारी काय करत होते ते आता नितेशजींनी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितले. त्या संदर्भातली माहिती घेतली, त्या काळामध्ये कोण अधिकारी त्या ठिकाणी काम करत होते त्यांची सगळी माहिती घेणार. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनमध्ये आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी नितेशजींच्या नेतृत्वात करणार. 2012 महाराष्ट्र सरकारने, त्यावेळेस गव्हर्नमेंट कोणाचं होतं, 2012 परत सांगतो, 2012 सरकारनं पुणे महानगरपालिकेला कळवलं त्यांना बांधकाम करू द्या. 2012 सरकारनं महाराष्ट्रातल्या की त्यांना बांधकाम करू द्या म्हणूनचं पत्र पाठवलं इथं. म्हणजे त्यावेळेचं सरकार अशा चुकीच्या पद्धतीनं, जिथं आमचा इतिहास आहे, जिथं महाराष्ट्राचा इतिहास आहे, जिथं पुण्येश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिराचा इतिहास दाबून 2012 त्या सरकारनं पत्र दिलं की यांना बांधकाम करू द्या. ज्यावेळेस इथं सरकार आयुक्तानं शासनाला कळवलं की अशा संदर्भातले आम्हाला तुमच्याकडनं आदेश व्हावे, त्यावेळेस त्या 2012 आमच्या सरकारच्या टायमात असं चुकीचं काम झालेलं नाही. 2019-23 यामध्ये सुद्धा 22 आमचं सरकार नव्हतं. त्यावेळेस आम्ही सगळे कोविड पेशंट होते. कोविड पेशंटला मदत करण्यासाठी आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा रस्त्यावर होतो, आम्ही सगळे होतो, प्रशासनसुद्धा होतं. आणि यावेळेस यांनी चोरीच्या पद्धतीनं हे काम केलं आहे, ते पाडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आमची अस्मिता दुखती आहे, पुण्याची अस्मिता दुखती आहे. आणि जर कुठं जर कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे अशासाठी जर प्रयत्न करणार असेल तर आयुक्तानं या संदर्भामध्ये कडक कारवाई करावी, आमचे असे आदेश आहेत.